आजचा जो विषय आहे मला 45 मिनिट बोलायला दिलेला, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, समर्थांचे जे मनाचे श्लोक आहेत 205, त्यापैकी जे 47 ते 56 असे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे श्लोक आहे, तर त्याचं सार सांगायला मला सांगितलेलं आहे. आता हे मनाचे श्लोक म्हणजे काय, तर स्वतःलाच उपदेश, प्रयत्नपूर्वक मनाचा विकास करण्यासाठी समर्थाने जणू आपल्याला हे सांगितलेलं गुह्य ज्ञान आहे. आता जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणजे समर्थाने हा रेखाटलेला सर्वोत्तमाचा दास हा नुसता भक्त नाही तर तो ज्ञानी भक्त आहे. आपण जर श्लोक त्याच्या अगोदरचे जर श्लोक बघितले तर त्या श्लोकामधून समर्थ मनाने भगवंताच्या अनुसंधानात राहायला शिकवतात आपल्याला. म्हणजे कसं की अध्यात्म हे शरीरापेक्षा मनाने जास्त करायचं असतं, कारण आपलं मन हे नेहमीच भरकटत असतं, इकडे तिकडे पळत असतं, कल्पनेत रमत असतं. त्या मनाला बरोबर दिशेला लावणे किंवा एका ट्रॅकवर बांधून ठेवणं यासाठी हे मनाचे श्लोक आहेत. आणि तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी असं मावळी म्हणतात. तर तुझं सांगत असे मना पाही पंढरीचा राणा असं एकनाथ महाराज म्हणतात. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील. म्हणजे शरीराने सर्व काळ भगवंताजवळ आपल्याला नाही राहता येत. लौकिक अर्थाने प्रपंच करत असताना आपल्याला वेगवेगळी कामं करावी लागतात, ठाई ठाई फिरावं लागतं, पण मन तर भगवंताच्या अनुसंधानात आपण लावू शकतो ना. हे मन कसं लावायचं, तर गोरोबा काका आपण ऐकली त्यांची कथा की ते सर्व काळ प्रपंचही करत असत, म्हणजे चिखल तुळवत असताना इतके ते ध्यानात मनात मनाने विठ्ठलाच्या ध्यानात रमले की त्यांच्या स्वतःचं लेकरू त्यांच्या पायाखाली आले त्यांना कळलं नाही. पण ते काय म्हणायचे की तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास पण मुखे करू काम. म्हणजे हा देह जरी प्रपंचाचा दास असला किंवा प्रपंचात असला तरी मन माझं नेहमी तुझे ठाई असलं पाहिजे. म्हणजे कसं की भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहून आपलं विहित कर्म आपण साध्य करायचं. मग त्यासाठी आपल्याला मार्ग माहिती नाही, आपण खूप सामान्य आहोत. इथे बसलेले साधक सगळे श्रेष्ठ आहेत, पण सामान्याचा विचार करता जे सामान्य लोक आहेत ते संसारात रमलेले प्राणी आहेत, व्यवहारात गुरफटलेले. मग त्यांना मनाने तरी अनुसंधानात राहता यावं यासाठी श्लोक क्रमांक 47 ते 56 या 10 श्लोकामध्ये समर्थाने आदर्श भक्ताची लक्षणं सांगितली. म्हणजे आदर्श भक्त कसा असावा, त्याने काय केलं पाहिजे, म्हणजे तो कसा सर्वोत्तम ठरतो. म्हणजे मला असं वाटतं की एका दृष्टीने हे 10 श्लोक म्हणजे समर्थांचं आत्मचरित्र आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता बघा, ह्या म्हणजे ही लाईन शेवटची आहे 10 श्लोकामध्ये. पहिले 3 चरण जरी वेगवेगळे असतील तरी प्रत्येक श्लोकाचा शेवटचा चरण हा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता जगी समर्थांनी बघा लहानपणी हे विश्वाचे माझे घर किंवा मी माऊली म्हणतात हे विश्वाचे माझे घर, पण समर्थ काय म्हणतात तर मी चिंता करतो विश्वाची. म्हणजे समर्थांनी हे सगळ्या विश्वाची कल्पना केली आहे आणि विश्वाचं मन, विश्वातल्या सगळ्या राहणाऱ्या सजीवांचं मन भगवंताकडे कसं राहील असा विचार केलेला आहे. आणि आता विश्व जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता धन्य तर आपण कसा होणार जेव्हा आपण नामस्मरणी लागू, भजनी लागू, भगवंताचं सतत अनुसंधान ठेवू, तेव्हा कुणीतरी आपल्याला धन्य म्हणेल, किंवा आपण ही नैया पार करून जाऊ तेव्हा धन्य होईल. पण दास म्हणजे काय, तर दास म्हणजे काय की स्वतःचं शरीर दुसऱ्यासाठी कष्ट विणारा, त्या कष्टाचा अहंपणा न घेणारा. म्हणजे मी केलं, हे मी केलं, हे मी सांगितलं असं सर्वसाधारण प्रपंचाचे लोक म्हणतात. पण दास त्याला दास म्हणत येत नाही, कारण समर्थांना दुसरी ब्रीद लावता आले असते ना. कवी किंवा लेखक, संत वगैरे, गुरु
पण हे दास नावाचं एवढं वेगळं वैशिष्ट्य या शब्दाचं की स्वतःचं शरीर दुसऱ्यासाठी कष्ट विने आणि प्रेमाने नम्रतेने मी त्यांचा दास आहे असं नम्रतेने सांगणे हा दास. आणि शेवटी सर्वोत्तम हे वृत्त प्रभू रामचंद्रांना लावलेलं आहे. पहिल्या तीन चरणात सगळी भक्तांची लक्षणं सांगितली आहेत. ती जर आपण आत्मसात केली तर आपल्याला थोडं तरी त्याच्यातून ह्या प्रपंचाच्या प्रसारातून आपल्याला एक वाट काढता येईल. आणि हे आपण जर 10 श्लोक वाचले, आपण सगळ्यांनी वाचलेच असतील, आपण साधक आहात, आपण अभ्यासही केलेला असेल, माझा अभ्यास त्यामुळे फार त्रोटक आहे, पण या 10 श्लोकामध्ये कुठेही बहिरंगाचं ध्यान नाही आहे. कुठेही त्यांनी एखादी वस्तू असं घेऊन ध्यान करा तसं घेऊन बरी कुबळी किंवा जोपमाळ वगैरे असं काही सांगितलं नाही. तर हे सगळं अंतरंगाचं ध्यान सांगितलं आहे किंवा अंतरंगाची उपासना सांगितलेली आहे. आणि ही भक्ती अंतरंगाने करायची आहे तर ती आपल्या वागण्यातून दिसली पाहिजे. सर्वसामान्यांना काय वाटतं माहिती का, की भक्ताचे जे हे गुणसमर्थाने सांगितलेले आहेत ते फक्त संतांनी आत्मसात करायचे, आम्ही फक्त प्रपंच करायचे. पण हे सगळे गुण आपण आत्मसात करणं यालाच तर आपण अध्यात्म म्हणायचं. सामान्य तर आपण आहोतच, पण आपण जे निवडक लोक इथे शिवथरगडीला येतो यातच आपला एक गुण येतो की आपल्याला थोडीतरी अध्यात्माची ओढ आहे. मग हे अध्यात्म आपल्या अंगी बांधवायचं तर आपल्याला भक्त म्हणवायचंय, तर आपण थोडीतरी काय तयारी केली पाहिजे समर्थ या 10 श्लोकातून सांगतायत. आता बघा, आपण कसं बघतो की आपण म्हणजे जे कोणी सांगेल ते करायला तयार असतो. आत्ताचा सामान्य प्रपंचातला माणूस लोकांनी सांगितलेलं करायला तयार असतो, पण आपला मूळ स्वभाव आपण बदलत नाही. मग मूळ स्वभाव बदलायला पाहिजे. रामकृष्ण परमहंस काय म्हणायचे की नुसता अंधार अंधार म्हणताय, पण थोडस पूर्व दिशेला चाला ना उजेड आपोआपच येईल. तसं की आपण नुसतं दोषच बघत बसलो त्याच्यापेक्षा आपल्यातले वाईट दोषाचं तेच ते पुनरावृत्ती करण्यापेक्षा किंवा दोष उभारत बसण्यापेक्षा आपण जर सत्कर्माची कान घेतली किंवा जर भक्तीकडे वळलो तर म्हणजे चांगले गुण आत्मसात केले तर दोष आपोआप बाजूला पडतील, आपण त्या मार्गाला जाऊ. सगुण उपासनेचा अर्थ असा आहे की भगवंताची मी उपासना करतो त्याचे गुण मी थोडे तरी आत्मसात केले पाहिजे, याला आपण सगुण उपासना म्हणतो. तो तर खूप मोठा विषयच आहे. पण समर्थ काय म्हणतात बघा, दास बोधात राखो जाणे नीती न्याय न करी न करवी अन्याय, कठीण समय उपाय करू जाणे ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार जगताचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. म्हणजे आपल्याला जर भक्ती साध्य करायची असेल, आपल्याला जर रघुनाथापाशी जायचं असेल, तर आपल्यामधले दोषाचं पुनरुच्चार करण्यापेक्षा किंवा मी दोषी आहे मला येतच नाही हे मुमुक्षुसारखं करत बसण्यापेक्षा काहीतरी गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण बघूया क्रमाक्रमाने ते श्लोक काय म्हणतात किंवा श्लोकातून समर्थ काय सांगतात. पहिला श्लोक बघा की जनी लोचनी श्री हरि तोषी पाहे, जनी जाणता भक्त होऊ निराधे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता पहिलीच ओळ बघा, जनी मनी लोचनी श्री हरि तोषी पाहे. मनी लोचनी म्हणजे काय सांगतात की समर्थ म्हणतात की डोळ्याने तर पाहतोच आहे आपण, पण मनाने सुद्धा श्रीहरीचं रूप नेहमी पाहायला शिकलं पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो दर्शनाला तेव्हा फक्त देवाची मूर्ती पाहतो, नमस्कार करतो, पण आपलं लक्ष कुठेतरी वेगळीकडेच असतं. किंवा आता सगळ्यात की ते साधारण मन आहे प्रचलित की देह देवळात चित्त पाहताना, म्हणजे आपलं लक्ष विचलित असतं, आपलं चित्त विचलित असतं. समर्थ म्हणतात की नाही, आपण डोळ्यानी पण आणि मना म्हणजे मनानी आणि देहानी दोन्ही ते आपल्याला साधता आलं पाहिजे. की देवळात गेलो तर मनाच्या अंतरचक्षुनी सुद्धा आपल्याला देवाचं दर्शन घेता आलं पाहिजे. आता बघा, एखाद्या वेळी आपण जर बघतो मंदिरात गेलो असताना कदाचित, आता नेहमी असं होत नाही पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जातानाच अभिषेकाची वेळ असते. आता हे आम्हाला तर खूपदा असं घडतं की तुळजापूरला गेलो की नेमकी अभिषेकाची वेळ असते, देवीची ती सावळी सगुण मूर्ती असते आणि त्याच्यावर समस्त पांढरं शुभ्र दूध आणि दही पडतं. ते जर आपण एकाग्र चित्ताने बघितलं तर खरोखर ते इतकं वेगळं आणि अनुपम्य अगदी खूप सुंदर मूर्ती दिसते. म्हणजे आपण तिथे मनाने आणि शरीराने आणि मनाने एकरूप होतो त्या देवीशी. म्हणजे ते मग आपल्याला पांढऱ्या सावळ्या मूर्तीवर ते पांढरं दही ओघळत आहे, दूध ओघळत आहे, ते अतिशय मनोरम्य वाटतं. म्हणजे तिथे आपण तदाकार एकरूप होऊन जातो. मग ही भक्ती भावपूर्ण त्यांनी भगवंताचं रूप निहाळलं म्हणजे मनी लोचनी, म्हणजे मनानी आणि डोळ्याने असं दर्शन घेणं. आता परत अजून की तेव्हा जेव्हा अभिषेक होतो तेव्हा तिची मूर्ती छान सजवली जाते. मग आपण दर्शन घेता घेता रांगणेमधून बघतो तिचा शालू कसा आहे, तिचे दागिने कसे आहेत, तिला
मळवट कसा भरला आहे, त्याच्या वरती काय लागते, हे जे आपलं सगुण रूपात आपण जे ध्यान करतो म्हणजे आपले अष्टसात्विक भाव तिथे जागृत होतात, कधी कधी त्या दर्शनाने डोळ्यात पाणी येतं तरळतं, म्हणजे हा त्याच्या देवीप्रती असलेला भाव आपला, म्हणजे मनी लोचनी जेव्हा आपण एखाद्या सगुण देवतेचं दर्शन घेतो तेव्हा हा भाव निश्चित आपल्यामध्ये प्रगट होतो. आणि भावपूर्णतेने भगवंताचं दर्शन घेणं म्हणजेच मनी लोचनी श्रीहरी तोपावी. जणी जाणता भक्त होऊन राहे असं समर्थ का म्हणतात, की भगवद्गीता ज्याला ज्ञानी भक्त म्हणते त्याला समर्थ जाणता भक्त म्हणतात. योमे भक्त समे प्रिया असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटले, पण अशा ज्ञानी भक्ताला सगळे जीवच परमेश्वराचे अवतार वाटतात. आता जाणता नुसतं ज्ञानी नाही तो, भक्त आहे पण ज्ञानी भक्त आहे की त्याला, म्हणजे त्या ज्ञानी भक्ताला स्वतःच्या ज्ञानाचा किंवा भक्तीचा अहंकार नाहीये, तो विवेकाने राहतोय. म्हणजे तो आपल्या जगामध्ये आपण भक्ती मी खूप केलं असं न म्हणता तो एक जाणता भक्त राहतो, म्हणजे तो तदाकार राहतो आपल्या मूर्तीशी, आपल्या भक्तीशी. आणि मंदिरात गेल्यावर जेव्हा मूर्ती म्हणून नमस्कार न करता समोर परमेश्वरच उभा आहे असं जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा आपण ते मनी लोचनी हे शब्द खरे होतात. आता गुणी प्रीती राखे हे ज्ञानी भक्ताचं खास वैशिष्ट्य बघा, की अनेकदा ज्ञान प्राप्त झाल्यावर आपण सगुण भक्ती सोडून देतात साधन, पण हे म्हणजे ज्ञान जास्त झाल्याचं लक्षण असं वाटतं की मला ज्ञान झालं आता मला काही या उपासनेची गरज नाही. खूपदा आपण असं बघतो की आता नाही आता माझं झालंय 200 समास पूर्ण झालंय आता मला घरीवर यायची काही गरज नाही, असं जेव्हा आपण म्हणतो तो मग त्याला तो अहंकार किंवा ते ज्ञानी भक्ताचं लक्षण नव्हे की ते ती गुणीप्रीती नाहीये. तर गुणीप्रीती म्हणजे काय, की जरी आपल्याला ज्ञान झालं तरी आपली सगुणावरची प्रीती कायम ठेवायची आहे. आणि तिथे कसं आहे की सगुण ह्या ध्यान म्हणजे आता सगळ्यांनाच ध्यानामध्ये दर्शन होत नाही, पण ध्यान दर्शनापेक्षा सगुण मूर्तीचं दर्शन, सगुण साक्षात्कार होणं म्हणजे मूर्ती बघता बघता अष्टसात्विक भाव जागृत होणं हे जास्त महत्वाचं मानतात समर्थ. सगुण प्रीतीमुळे काय होते की आपल्या भक्तीला दृढता येते, अहंकारामुळे आपलं जे पतन होतं ते वाचतं सगुण प्रीतीमुळे. आणि यासाठी हे सगळं टाळण्यासाठी किंवा आपल्या भक्तीला अजून अजून धार प्राप्त होण्यासाठी किंवा तेज प्राप्त होण्यासाठी आपण नेहमी सगुण भक्ती करणे गरजेचं आहे. आणि आपण कसे खूप सामान्य आहोत, आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे, फक्त क्रमाक्रमाने जायला पाहिजे ना, डायरेक्ट निर्गुण भक्ती तर साधणार नाही आपल्याला. म्हणून तिथं गुणी प्रीती राखे म्हणजे गुण म्हणजे कुठलं, की जे भक्तामध्ये चांगल्या भक्तामध्ये जे गुण असतात की सहनशीलता आहे, श्रद्धा आहे, विवेक आहे, निष्ठा आहे, ह्या सगळ्या गुणांबद्दल प्रीती राखणे. आणि परत क्रम साधनाचा, आता या साधनेच्या परमार्थ साधायचा तर नुसतं डायरेक्ट आपल्याला निर्गुण देव सापडणार नाही, मग त्याच्यासाठी आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी काहीतरी स्टेप्स असतात. डायरेक्ट कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाही होत, क्लर्कपासून त्याला जसं जायला चढ किंवा एकदम काहीतरी पायऱ्या ओढल्याशिवाय वरचं शिखर गाठता येत नाही, त्याप्रमाणे परमार्थ करताना पण साधनाच्या पायऱ्या आहेत. म्हणजे इकडे साधनेच्या पायऱ्या पण बघायच्या, त्या कुठल्या पायऱ्या आहेत, श्रवण आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे, चिंतन, म्हणजे आपण काय श्रवण केलं त्याचं मनन चिंतन करणं, ह्या ज्या क्रमाक्रमाच्या पायऱ्या आहेत त्या चढत जाऊन आपण परमार्थ साधायचा आहे. मग इकडे गुणी प्रीती पण राखायची आणि इकडे साधनाचा क्रम पण राखायचा आहे, म्हणजे हे दोन्ही ज्या त्याला साध्य होतं त्याला समर्थ दास सर्वोत्तमाचा धन्य आहे किंवा जगी तो धन्य भक्त असं समर्थ म्हणतात. पण हे सगळं करण्यासाठी पुन्हा आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. मनाने आपण पायऱ्या चढू शकतो का, कुणीतरी दाखवायला पाहिजे या पायऱ्या चढून तू वर गेलास तर पुढे तुला तिथे काहीतरी सापडेल. मग ह्या साधनेच्या पायऱ्या आपण क्रमाक्रमाने निष्ठेने श्रद्धेने चढत गेलो तर शेवटी आपल्याला आपलं ध्येय निश्चित करता येईल. म्हणून जरी 200 पूर्ण झाले तरी सातत्याने जर आपण घरीवर येत गेलो तर आपल्या थोड्या बुद्धीच्या विकासामध्ये भर पडेल किंवा ज्ञानामध्ये भर पडेल असं मला वाटते. पण समर्थ या भक्ताला की जो साधनाचा क्रमही जाणू म्हणजे त्याचाही आणि गुणी प्रीती राखे ह्या दोन्हीचा जो व्यवस्थित हे साधून परमार्थ कृत्य भक्ती करतो त्याला धन्य भक्त असे म्हणतात. त्याच्यानंतरचा दुसरा श्लोक जो आहे, सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता देवकाज म्हणजे काय, देवकाज म्हणजे देवासाठी जे जे करता येईल आपल्याला, किंवा अजून एका वेगळ्या भाषेत जर सांगायचं असलं देवकाज म्हणजे धर्म संस्थापनाचं कार्य. हे करत असताना आता संत तर सगळे त्यासाठी जन्मलेलं असतं,
संताचा अवतार त्याच्यासाठी असतो की ते ईश्वरी कार्य करण्यासाठी किंवा सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी जन्मलेले असतात. पण आपल्याला दिलेलं जे एखादं काम आहे किंवा एखादं कोणी जर समाज सुधारण्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी झटत असेल तर त्याला मदत करणं हे सुद्धा देवकाज ठरतं. किंवा आता बघा की काही ठिकाणी असं असते की सतत देवकाज म्हणजे काय की चांगलं काम करणे की चांगल्या कामात जर कोणी करत असेल तर त्याला मदत करणे हे देवकाज आहे. काही काही लोकांना ते जन्मजात प्राप्त झालेले असते. उदाहरणार्थ प्रवचनकार कीर्तनकार हे सतत त्यांच्या तोंडातून सतत रामनाम नामस्मरण घडत असतं. पण जे सामान्य लोक आहेत मग त्यांनी काय करायचं त्यांनी भगवंताचं नाव नामस्मरण कसं करायचं मग हे देवकाज म्हणजे काय की ते सतत नामस्मरणात आपला वेळ घालवायचा चिंतन करायचं नामस्मरण करायचं आणि आपला देह चांगल्या कार्यासाठी लावायचा. आता बघा चांगल्या करण्यासाठी पुढचं काय की स्वधर्मेची चाले सदा उत्तम. आता स्वधर्म म्हणजे काय स्वधर्म म्हणजे स्वरूपी राहणे. आता एखाद्या उत्सवाच्या वेळेस किंवा मंदिराच्या एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी देवाचं काम करणे ते एक भगवतबोधाने करतो आपण की नाही आता इथे मला झाडू काढायचं पण मी समर्थाच्या दारात आले मला हे काम करायचं या प्रेरणेतून काम करणं ते स्वधर्म म्हणजे ते सोपं आहे. पण जे माझ्या कामात वाट्याला आलेलं विहित कर्म आहे त्याला नापडोळे न मोडता हे मला दिलेलं काम हे भगवंताचं आहे असं म्हणून करणं स्वतःचं कार्य त्यालाच आपण स्वधर्म यज्ञ म्हणू शकतो. किंवा माऊलीने त्याला स्वधर्म यज्ञ म्हटले की आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म नामस्मरण करणं किंवा तेच भगवंताचं काम आहे असं करणं म्हणजेच स्वधर्म. आता बघा की उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टरांना त्यांचं स्वधर्म काय असेल तर फक्त रुग्णांची सेवा करणे. मग तो रुग्ण कोणता आहे श्रीमंत आहे का गरीब आहे भयानक रोगाचा आहे का साध्या रोगाचा आहे हे न बघता आलेल्या रुग्णांची सेवा करणं हा डॉक्टरांचा स्वधर्म झाला. शिक्षकांचं मुलांना छान छान शिकवणं त्यांना त्यांच्या ध्येयाप्रत नेणं हा शिक्षकांचा स्वधर्म आहे. वाट्याला आलेलं काम चांगलं करणं. पहिल्यांदा बघा आता आपण साधं उदाहरण घेऊ की जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरतं लग्न करताना तिला विचार करता येतो इंजिनियर पाहिजे का डॉक्टर पाहिजे का अजून कुठला उद्योगपती पाहिजे का राजकारणी. पण जेव्हा एकदा लग्न होतं तिच्या वाट्याला जो पती येतो म्हणजे देवाब्रह्मणाच्या साक्षीनं शेवटी पूर्ण आयुष्यभर त्याच्याशी एकनिष्ठ राहून वाट्याला आलेला हा शब्द चुकीचा ठरेल निवडलेला पती की तो आयुष्यभर मला त्याचं सगळं करायचंय या भाव म्हणजे ती भावना जी असेल ती देवकार्याची भावना की माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे चांगलं असेल वाईट असेल ते भगवत कार्य म्हणून जे करणं आता त्याचा विरोधाभास असा आहे की मला व्हायचं होतं इंजिनियर मला प्राध्यापक व्हायचं होतं पण मी झाले क्लर्क मग क्लर्क झाले म्हणून माझं काम मी केलं पाहिजे त्याच्यापेक्षा कसं मग त्याच्या मला इंजिनियरच व्हायचं होतं हे जर आयुष्यभर मी डोक्यात घेतलं तर मी कसं साध्य करेन माझं ध्येय. मग मी हॉटेलमध्ये जाऊन चहा पीत बसणं किंवा मासिकं चाळत बसणं आणि काम न करणं हे विहित नाही आहे. मग मी क्लर्कच झालं तर मला ते आलेलं काम मी नीट करणे म्हणजे स्वधर्म आहे. आपल्या वाटेला आलेलं कर्म करत असताना ते रडत पडत न करणं किंवा नुसतं पाट्या टाकल्यासारखं न करता की मला जे काम दिलं ते मी खूप आनंदाने स्वेच्छेने उत्साहाने करणे म्हणजे स्वधर्म. म्हणजे जो हे काम स्वधर्माचं उत्तम रीतीने करेल पण ते करत असताना हे मी केलंय असं न म्हणता ते ईश्वरी कार्य असं जे समजेल ते स्वधर्माचं कार्य. समर्थ म्हणतात बघा मी करता असे म्हणशील त्याने तू कष्टी होशील राम करता म्हणून त्यांनी पावशी यश कीर्ती प्रकार. म्हणजे कुठलंही केलेलं काम चांगल्या निष्ठेने चांगल्या याने करून ते भगवंताला अर्पित करणे किंवा हे भगवंताचे काम आहे असं समजून करणे म्हणजेच स्वधर्म. आता बघा देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगाच्या पडतात होते. जीवलग म्हणजे कोणते वैथे. आता आपल्याला नामस्मरण वगैरे करायचं तर इथे जीवलग म्हणजे मद मोह माया लोह मत्सर ह्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्यांना ढकलावं लागेल दूर त्यांच्या तुटी पडल्या तरच आपल्याला देवाशी सख्यत्व करावं लागेल म्हणजे आपला स्वधर्म चांगला करावा लागेल. मग जो स्वधर्म चांगला राखेल उत्तम राखेल तोच धन्य भक्त होईल किंवा श्रेष्ठ भक्त होईल असे समर्थ म्हणतात. त्याच्यानंतरचा जो आहे तो सदा बोलिना सारखे चालत आहे अनेकी सदा एक देवा तिप आहे सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता सदा बोलण्यासारखे चालत आहे. आता येथे पुन्हा सदा शब्द आहे बरं का. सदा म्हणजे काय की सातत्य. एखाद्यावेळी कधीतरी चांगलं वागायचं आणि वाहवा मिळवून जायची आणि नेहमी करता चांगलं वागणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे नेहमी चांगलं वागायचं तर आपल्या बोलण्यामध्ये सातत्य पाहिजे आणि
बोले तैसा चालेल त्याची वंदा विभावले असे म्हणतातच. त्याप्रमाणे आपण जे बोलतो ते कर्म आपल्याला करता आलं म्हणजे ते केलं पाहिजे. म्हणजे समर्थ तर म्हणायचे की आधी केले मग सांगितले, पण इथे कसं सदा बोलण्यासारखे चालत आहे. म्हणजे अगदी आपण जे बोलतो ते आपल्याला प्रत्यक्ष कृतीत आणता आलं पाहिजे. हे फक्त संत करू शकतात, कारण त्यांच्या चालण्यात आणि बोलण्यात वेगळं नसतं. ते जे बोलतात ते तसंच वागतात, म्हणून तर आपण त्यांना संत किंवा सद्गुरू म्हणतो. पण सर्वसामान्यांना जर तसं करायचं असेल त्याच्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात, प्रामाणिकता असावा लागतो, निष्ठा असावी लागते कामात. म्हणजे आपल्याला आपण जे बोलतो तसंच आपल्याला वागायचं आहे हे डोक्यात ठेवून, मग त्याच्यापेक्षा आधी आपण चांगलं केलं पाहिजे. म्हणजे लोक आपोआप म्हणते, म्हणजे आपल्या पश्चात सुद्धा लोकांनी अरे हा व्यक्ती खूप चांगला होता असं म्हणलं पाहिजे. मग याच्यासाठी म्हणजे बोलण्यासारखं चालायचं म्हणजे काय, की एक कीर्ती हे भूषण आहे आपल्याला आलं, त्याचा अहंकार नाही आला पाहिजे. मी हे बोलतो म्हणजे माझं बोलणं 100% खरं असतं असं नाही. मी जे बोलतो ते मनातून प्रामाणिकपणे, म्हणजे ईश्वराशी अनुसंधान असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. म्हणून आपण नेहमी बोलण्यासारखं चालायला पाहिजे. आता आपण एक उदाहरण द्यायचं असेल, साहित्यिक किंवा कवी लोक जे बोलतात किंवा लिहितात ते किती छान फुलर असतो त्या शब्दांचा, आपण किती त्याच्यात आडवतो. पण नंतर प्रपंचात म्हणजे जरा खाली उतरलं की म्हणजे ते कवीच्या सगळ्या त्या असं मोह कल्पना असतात छान छान, म्हणजे तो नुसता शब्दांचा फुलर असतो, पण व्यवहारात किंवा प्रत्यक्षात ते तसं काहीच नसतं. पण इथे भक्ती आणि अनुसंधानात राहायचं तर आपण आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एक तारतम्य बाळगलं पाहिजे, प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. म्हणजे काय होईल की आपलं बोलणं आणि चालणं याच्यामध्ये जर सदा ऐक्य दिसलं तरच आपल्याला चांगलं म्हणतील, किंवा आपल्याला देवाशी जवळीकता निर्माण करण्याचा एक तो चांगला प्रयत्न राहील. अनेकी सदा एक देवासी पाहिजे, या चरणामध्ये बघा समन्वयाची भाषा समर्थांची दिसते. अनेकी सदा एक देवासी पाहिजे. आता इथे एक हिंदुत्वाची भावना किंवा हिंदू धर्माचं आपलं वैशिष्ट्य आहे, अनेकतेमध्ये म्हणजे विविधतेत एकता. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येकाचा देव वेगळा असेल, पण शेवटी तो भगवंत सगुण रूप वेगवेगळे, प्रतिमा वेगळ्या, पण शेवटी एक भगवंत एकच आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये तो एका देवालाच पाहतो, प्राणी मात्र असतील मनुष्य असतील सगळ्यामध्ये. म्हणजे जो चांगला भक्त आहे श्रेष्ठ आहे श्रेष्ठ भक्त आहे तो सगळ्या देवामध्ये एका देव म्हणजे सगळ्यांमध्ये एका देवाला परमेश्वराला पाहतो. आणि त्याच्यामध्ये कलह न करता की प्रत्येकाने आपापल्या देवावर निष्ठा ठेवावी ते काही वावगं नाही, पण इतर देवांवर इतर देवताबद्दल सुद्धा आदरभाव असला पाहिजे. माझा भक्त देव श्रेष्ठ आमचं कुल श्रेष्ठ हे म्हणणारेच आजकाल जास्त बघतो आपण. कारण आता बाहेर बघतो आपण की धर्माधर्मात प्रत्येकाचे वेगळे काहीतरी अनुष्ठान असतात, पण समर्थ म्हणतात की जरी हे वेगळं असेल तरी एकमेकाच्या धर्माबद्दल आदरभाव राहायला पाहिजे. आणि शेवटी कारण भगवंत एकच आहे, ईश्वर एकच आहे, आपली श्रद्धा जर एक असेल तर भ्रम होण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि हा संदेह जर आपल्याला टाळायचा असेल त्याच्यासाठी सगळं उपासना सांगितली. म्हणून समर्थ म्हणतात की आदर्श भक्तांच्यामध्ये भ्रमाचा लेश म्हणजे भ्रमच नसतो, कारण त्यांना माहीत असतो की ईश्वर एक आहे, त्याच्या प्रतिमा वेगळ्या असतील तर भजन एकच करायचं आहे आपल्याला. म्हणजे शेवटी एका ईश्वराच्या प्रति जे हे जे ह्या ज्या भक्ताला हे साधतं कुठला भ्रम नसता भ्रम न करता देवाची दैवताची पूजा करणं, सगळ्या देवाला एक मांडणं, सगुण भजनाची जी उंची गाठतात ती याच्याचमुळे की आदरभाव आणि प्रेम. ईश्वर प्राप्तीबद्दल आपल्याला कधीच मग संदेह राहत नाही जर आपण ही भावना मनात ठेवली तर. आणि समर्थ म्हणतात ज्याला असं जो भक्त असा राहतो त्यालाच धन्य किंवा श्रेष्ठ भक्त असं समर्थ म्हणतात. त्याच्यानंतरचा श्लोक असेल 50वा श्लोक आहे की नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी काय काय करावं लागते बघा. ह्या 10 श्लोकामध्ये समर्थाने किती लिहून ठेवले का, म्हणजे आपल्याला ह्याच्यातल्या एका जरी श्लोकाचं आचरण करता आलं तरी आपण थोडीफार भक्ती किंवा सगुण साधना साध्य करू. आता नसे अंतरी कामकारी विकारी, आता म्हणजे समर्थ म्हणतात की साधकाचे चित्त कसं निस्तरंग असावं, कुठलेही तरंग नसायला पाहिजे त्याच्या चित्तामध्ये. की म्हणजे तरंग कसले तर इच्छाशक्तींचे. म्हणून आदर्श भक्ताचे लक्षण सांगताना समर्थ काय म्हणतात की हा कामविकारी किंवा विकारी हा नसतोच. आता विकार म्हणजे काय, त्याच्या मनात कुठला गोंधळ नसतो म्हणून तो लेश नाही तमाचा असे म्हणतात. म्हणजे हा इथे तमोगुण आहे. तर विकार म्हणजे काय, आता विकार हे तर निसर्गक्रम आहे, विकार असतात. आता एक उदाहरण घेतलं तर दुधाचं, दुधाचं दही दूध तूप म्हणजे दही दूध लोणी तूप असं जे होतात त्याला विकार म्हणतो आपण. पण दुधाचं दही आपण चांगल्या अर्थाने खातो ना, ते दही आवडीने खातो, पण तेच जर दूध नासलं तर ते आपण फेकून देतो. म्हणजे हा वेगळा, म्हणजे इथं कामकारी हा जो शब्द आहे तो त्याज्य विकारांसाठी,
विकार आहेत सगळे त्याज्य नसतात. काही विकार, आता आंबा, कच्च्या आंब्याची कैरीचा जेव्हा आंबा होतो तो एक विकारच आहे, ती प्रवृत्ती. मग तो आंबा आपण खातो, पण तो संबंध नसला तर तो आपण फेकून देतो. म्हणजे त्याज्य विकार जे आहेत ते आपण आपल्या मनातले काढले पाहिजेत. विकार ही प्रवृत्ती सगळ्यांमध्येच असते, पण ते विकार चांगले असू शकतात. म्हणजे त्याज्य विकार कमी करण्यासाठी समर्थाने ते कामकारी असा शब्द वापरलेला आहे. आणि उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, आता उदासीन इथे या अर्थाने घातलं. उदासीन म्हणजे काहीच, म्हणजे ते म्हणतो ना आपण की मी आलो तेव्हा मेरी सुरत ही वैसी, असा उदासीन समर्थांना अभिप्रेत नाही आहे. उदासीन म्हणजे काय, की त्याला आता इथे लिहिलं की उद म्हणजे वर, असीन म्हणजे स्थिरावलेले मन. म्हणजे ज्या साधकाचे चित्त आता प्रापंचिक सुखात रमत नाही, तो एका वेगळ्या याच्यावर तो स्थिरावलेला आहे. म्हणजे तो प्रपंचातल्या सगळ्या याच्याबद्दल उदासीन आहे. प्रपंचात त्याला किती जरी उपाधी लागल्या किंवा किती विशेषण लागले किंवा त्याचं गवत, त्याच्याबद्दल तो उदासीन आहे. इथे त्या अर्थाने समर्थाने उदासीन वाटलंय. आणि उदासीन म्हणजे तो अखंड सावधान आहे. आता तापसी म्हणजे काय, तर तप. आता तप म्हणजे काय, तर दीर्घकाळ केलेली आपली साधना ही सुद्धा तप ठरते. आता या ही अशी जर आपण भगवंताशी एकरूप होण्यासाठी किंवा भगवंताच्या अनुसंधानात राहण्याची जी आपण साधना करतो त्याला समर्थाने तप असं म्हटले. आणि या तपामुळे आपल्या शरीरात एक अग्नी तयार होतो, म्हणजे या आध्यात्मिक तपामुळे. त्याच्यामुळे काय होतं, तर काम क्रोध लोभ यासारखे त्याज्य विकार तो अग्नी जाळून टाकतो. आणि मग तपामध्ये, या तपामध्ये प्रतिक्रिया नसते, असते ती सहनशीलता आणि क्षमाशीलता. आता गीतेमध्ये तीन तप सांगितली आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक. तर स्वतःचं शरीर देवकार्यासाठी लावणं हे कायिक तप आहे. वाणीने कोणाचे अंतःकरण न दुखावणं हे वाचिक तप आहे. तर निंदा अपमान जर कोणी बोललं तर ते उलट न बोलता ते सहन करणं म्हणजे हे मानसिक तप आहे. म्हणजे हे जर आपण आपल्या अंगात जर बाळगू शकलो तर अशा तपाने आपलं मनोबल निश्चितच वाढतं. आणि ब्रह्मचारी सांगितले समर्थाने, तापसी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी म्हणजे काय, की प्रत्येक ब्रह्ममय पुरुषाचं आचरण, प्रत्येक कर्मात स्वरूपाचं भान असणारा म्हणजे ब्रह्मचारी. इथे तो अपेक्षित आहे. आणि आत्मज्ञानासाठी आपलं शरीर, मन आणि इंद्रिय जो झिजवतो तो ब्रह्मचारी. म्हणजे तप करणारा, तापसी, उदासीन आणि ब्रह्मचारी हे तिन्ही विशेषण एकाच भक्त आलाय, की जो त्याच्यामध्ये कसलाही लेश नाही तमगुणाचा, त्याचं मन फक्त सात्विकतेने भरलेलं आहे. आणि मग तो असा भक्त समर्थांचा श्रेष्ठ भक्त किंवा सर्वोत्तम भक्त असं समर्थ त्याला म्हणतात. नंतर मध्ये मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता सांडिला, मदय मच्छरे सांडिला स्वार्थ बुद्धी. आता काय, मद मत्सर आणि स्वार्थ बुद्धी हे तीन जर शब्द आले तर सांडिले अनेक वचने आहेत. पण इथे सांडिला काय दिले, की याचं या साधकाचं तपच असं आहे, याची साधनाच अशी आहे की मद मत्सर आणि स्वार्थ बुद्धी ते त्याला सोडून जातात. म्हणजे त्या लोकांनी त्याला सांडून टाकले, म्हणजे सांडिला, की ह्या विकारांनी, या सगळ्या लोभ मोह मत्सरांनी, या तीन विकारांनी या भक्ताला सोडलेला आहे. म्हणून हा सांडिला शब्द आहे. याचा अर्थ की या विकारांना आता भक्ताच्या हृदयातच जागा दिली. त्यांनी अनुसंधानी म्हणजे सतत नामस्मरण करून भगवंताच्या निधिध्यासात आपलं मन रमून तो इतका परिपक्व झालाय की हे मन लोभ मोह मत्सर हे प्रापंचिक विकार त्याच्या हृदयात आता नाही आहेत. त्याचं मन फक्त भगवंताच्या याच्यामध्येच रमलेलं आहे. आणि अशा भक्ताला प्रापंचिक नाही जयाते उपाधी, प्रपंचामधली उपाधी त्याला शिवतही नाही. जरी तो कोणी असला, दादा नेहमी सांगतात की या इथे कुठली उपाधी कामाची नाही आहे. साधना शिबिरात आल्यावर डॉक्टर इंजिनियर ही उपाधी नाही लावायची. तसंच उत्तम साधकाला प्रापंचिक उपाधी नाहीच, म्हणजे त्याला तो मानतच नाही आहे. आता संतांनी पण प्रपंच केला पण प्रापंचिक उपाधी नाही लावून घेतली. तुकारामांनी प्रपंच केला पण ते कसे होते, की प्रपंचात राहून अलिप्त होते. म्हणजे कसं पाण्यामध्ये होडी असते पण होडीत पाणी कधी शिरत नाही, त्याप्रमाणे संतांचा प्रपंच होता. म्हणजे आता ते पद्मपत्र मीमांसा पाण्यात राहून नाही, कमलपत्र जसं आपल्या याच्यात पाणी येऊ देत नाही, त्याप्रमाणे संतांचा प्रपंच, संत प्रपंचात राहूनही अलिप्त. मग आपणही तसा प्रयत्न केला पाहिजे की भक्ताचं बोलणं आणि तशा भक्ताचं बोलणं, म्हणजे जो भक्त खरंच प्रपंचात उपाधी विना विश्वस्त म्हणून राहतो, हे सगळं आहे देवाचं, मी फक्त त्याचं विश्वस्त म्हणून काम करतो,
किंवा मी प्रपंच करतोय असा जर समजून प्रपंच केला तर त्याला उपाधीची गरज नाही किंवा दिली तर त्याला ती लागत पण नाही, त्याचा तो लावून घेत नाही स्वतःला. मग असा काय, मग त्याचं बोलणं कसं असेल? म्हणजे ज्याला काही उपाधी नाही, ज्याला काही अहंकारच नाही, त्याचं बोलणं कसं असेल? तर सदा नम्रच असणार आहे ना, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. म्हणजे त्या त्या भक्ताचं बोलणं असं असणार आहे की शब्द पाठी पाझरे कृपा आधी. म्हणजे त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं कीच आपल्याला वाटणार आहे इथे आपण नमस्कार केला पाहिजे. त्याचं व्यक्तित्वच असं दिसणार आहे की बघणाऱ्यालाच त्याच्यामध्ये सात्विकता. म्हणजे असं काही काही व्यक्ती असतात बघा की त्यांना बघता क्षणी आपल्याला हात जोडाविषयी वाटतात, त्यांना लोटांगण घालावं किंवा त्यांनी आपल्याशी बोलावं असं आपल्याला आतून वाटत राहतं. मग असा तो भक्त की ज्याने प्रपंचाची उपाधी सांडली तर त्याच्या बोलण्यामध्ये नक्कीच हे नम्रपणा येतो आणि वाचा त्याची अतिशय शुद्ध असलेली असते. मग अशा सगळ्यांना ज्ञानेश्वरीमध्ये माऊली काय म्हणतात, तैसे सास आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे अशा भक्ताच्या तोंडातनं जे शब्द निघतात ते अमृतासारखे बरसतात. त्याच्या शब्द झेलण्यासाठी आपण सतत आतुर झालेलो असतो किंवा ते ऐकण्यासाठी. काही काही प्रवचनकार बोलायला लागले की आपण सगळं जीव प्राण कानाशी आणून त्या ऐकतो. त्याप्रमाणे खरं म्हणजे ही अमृतवाणी साधकाशी असली पाहिजे आणि ज्या साधकाची अशी मृदू भाषा अमृतवाणी असेल तर तो नक्कीच धन्य असेल किंवा समर्थाचा श्रेष्ठ भक्त करू शकेल. क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे न लिंपे कदा दंभ वादे विवादे करी सुख संवाद जो उपमाचा सगळी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता साधकाचा वेळ कसा घालवावा तर त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या वेळेस सांगितले समर्थांनी की क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवाद आहे. आता तत्वचिंतानुवाद म्हणजे काय की तत्वचिंतेचा अनुवाद आपल्या शरीरातल्या घेतले तर 82 जी जडतत्वे आहेत त्याचं चिंतन करत चैतन्यमयी आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याचा जो ज्या पायऱ्या आहेत किंवा जो विचार आहे त्याला आपण तत्वचिंता म्हणतो. मग तत्वचिंता म्हणजे खराचं स्वतःचं खरं रूप समजून घेणं. आता बघा शंकराचार्याचं आत्मषटक आहे, आपल्या समर्था आपल्या दासबोधातलं मायाब्रह्म समास आहे किंवा समर्थांचं सोजीव सुख आहे, हे सगळं तत्वचिंतनाचे समास आहेत किंवा उदाहरण आहेत. येथे अनुवाद आचरण या अर्थाने घेतला आहे. साधकाला आत्मतत्वाचं चिंतन करायचंय आणि जो साधक हे चिंतन करतो त्याने नुसतं चिंतन करून भागत नाही की त्याचा त्याला अनुवाद म्हणजे त्याचा त्याला अनुभव घेत आला पाहिजे. नुसतं तत्व चिंता न करता त्याचा अनुभव त्याला घेता आला पाहिजे. म्हणजे आपण जे आत्मचिंतन करतो त्याचा अनुभव आपण स्वतः घेतला पाहिजे, आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य घटक झाला पाहिजे. नुसतं वाचन पुरेसं नाही तर ते आपण काय वाचलं याचं मनन करता आलं पाहिजे आणि ते दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे. हे तत्व की नुसतं अनुभव घेतलेला साधक, मग असा अनुभव कुणाला येतो की जो सतत मनन चिंतन करतो तत्वचिंतेचा अनुवाद करून जे दुसऱ्यांना सांगतो. मग अशा साधकामध्ये काय दंभ वाद विवाद हे काय अजिबात घडतच नाही. तो वादाऐवजी नेहमी सुसंवाद सुखसंवाद करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या मैत्रिणीच्या किंवा समोर सोबतच्या साधकाच्या हातून चूक झाली तर तो त्याला सांभाळून घेतो. त्याच्या चुका दाखवणे म्हणजे दंभ. पण जो त्याला सांभाळून घेतो त्याच्या चुका सावरून घेतो मृदुवचनाने त्याला समजावून सांगतो म्हणजे हा हा साधक पायरीवर किंवा तयार झालेला साधक असेल. मग सुसंवाद आणि आपलं ब्रह्मचिंतन उगमापर्यंत तर शेवटी काय करी सुखसंवाद जो उगमाचा म्हणजे आपलं जे केलेलं चिंतन आहे आपल्या स्वरूपाचा जो सुखसंवाद आहे त्याच्या उगमापर्यंत पोचणारा म्हणजे काय मी कोण आहे, सुखी कोण होतो, दुःखी कोण होतो, मान अपमान कोणाला कळतं आणि माझ्यावर ही परिस्थिती का आली असा एक आत्मचिंतन करणं किंवा स्वतःचा स्वतःशी संवाद करणं म्हणजे हा उगम म्हणजे स्वतःच्या मुळापर्यंत जाणं. आणि त्यानुसार म्हणजे तिथे आपण म्हणजे बरोबर आहे आपण जर एखादी गोष्ट केली एखादी कृती केली त्यातनं मिळणारं समाधान किंवा त्यातनं मिळणारा क्लेश मग ती कृती झाल्यानंतर त्याचा विचार करणं त्याचं चिंतन करणं हे का झालं हे का घडलं हे कुणामुळे घडलं असं करताना जे आपण त्याच्या खोलापर्यंत जातो तेव्हा जर आपली आपल्याला चूक कळून आली तर आपण बरोबर ती सुधारतो. तिथे आपल्याला कुणी सांगायची गरज नाही. जेव्हा खरा साधक असतो तो आपल्या कृतीच्या मुळाशी जातो आणि आपण त्याच्यातून जेव्हा ते कळेल आपल्याला की म्हणजे काय होतं तो एक आत्मसंवाद होईल आणि त्याचं चिंतन करून त्याचं आचरणही तो करतो. म्हणजे आपण जिव्हाळ्याची मंडळी मैत्रिणी भेटल्या की आपल्यामध्ये सुखसंवाद होतो. मग सुखसंवाद करताना तो कोणत्या प्रकारचा आहे
मग तिथे नेमकं काय आलं, मग तिथे सगळ्या नामस्मरण नामाच्याच गोष्टी आल्या पाहिजेत, भगवंताच्याच गुणगानाच्या गोष्टी आल्या पाहिजेत. मग तिथून जर एखादा चांगला आपल्याला हिंट मिळाला तर आपण त्यानुसार आपला मार्ग क्रमू शकतो, किंवा आपण एखाद्या दुसऱ्याला काही चांगली एखादी हिंट दिली तर त्यानुसार त्याचा मार्ग होईल. म्हणजे नेहमी चांगल्या आणि जिव्हाळ्याच्या गोष्टी, सुखसंवाद करणे, म्हणजे असा सुखसंवाद करणे, स्वतःच्या मुळाशी जाऊन त्याचा विचार करणारा भक्त समर्थांना श्रेष्ठ भक्त वाटतो. सदा आर्दवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा अतिवाचा, जगी धन्यतो सास सर्वोत्तमाचा. आता हे ह्याच्यामध्ये काय आलं की सदा आर्दव, आर्दव म्हणजे काय तर सतत चांगलं बोलणं, किंवा जे लोकांना प्रिय, लोकांना प्रिय म्हणण्यापेक्षा नेहमी गोड बोलावं. समर्थ सांगतात की राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येतील तदनंतरी. म्हणजे बोलण्यात आपलाही मेळ असला पाहिजे, बोलताना समोरचा दुखावला जाईल असं न बोलणं. किंवा आपण नंतर किंवा समजा एक कधीतरी आपण एक हिशोब ठेवला पाहिजे की एवढ्यात आपण किती लोकांना दुखवलंय, आज दिवसभरात आपण कोणाशी कसं बोललोय, कोणाची अंतकरण आपल्यामुळे किती दुखावले हे बघायला पाहिजे. आणि जो गोड बोलतो सदा सर्वदा, त्याच्याशी लोकही नेहमी गोडच बोलतात. म्हणजे पेरिले ते उगवते, आपण जे बोलतो तर तसंच आपल्याला प्रत्युत्तर मिळते. याच्यासाठी समर्थ सांगतात की सदा सर्व आर्दवी, आर्दवाणी प्रेमाणी सगळ्या लोकांशी बोललं पाहिजे. आणि हे बोलत असताना सत्य बोललं पाहिजे. नुसतंच समोरून जो चांगला दिसला की समोरच त्याचं तोंडावर स्तुती करायची, त्याची पाठ वळली की परत आपण निंदेला तयार, असं न वागता जे आहे ते सत्य. म्हणजे गोड जरी बोलत असला तरी पण त्याच्या बोलण्यात सत्यता असायला पाहिजे. आणि बघा, म्हणजे गोडही बोलायचं आणि खरंही बोलायचं हे अवघड आहे. कारण गोड बोलणं म्हणजे तोंड पूजेपणा, तुमच्या तोंडावर तुम्ही खूप छान आहेत म्हणणं. पण एखाद्याचं अवगुण दाखवताना सुद्धा गोड बोलता आलं पाहिजे. म्हणजे तारेवरती कसरत आहे, अवगुण दाखवताना सुद्धा तो दुखावला ना जाईल, कारण त्याच्यातला अवगुण काढणं, कारण तो आपल्या जवळच आहे. मग त्याला पण आपण आपल्यासोबत साधनेत न्यायला पाहिजे. मी एकटीच साधना करणारे, बाकीचे जाऊ दे, असा आविर्भाव त्या भक्ताचा नसतोच, त्या साधकाचा, चांगल्या साधकाचा नसतो. मग आपल्या जवळचा साधक जर थोडासा अवगुण, म्हणजे त्याच्यातला एखादा अवगुण दाखवायचा असेल तर तो समोरचा न दुखावता नम्र वाचेने गोड बोलण्यातून तो अवगुण दाखवणे. आणि विवेक म्हणजे याच्यासाठी आपल्याला विवेक पाहिजे. तोंड देखलेपणा न करताना विवेकाने आर्जवाने गोड बोलून समोरच्याचा अवगुण दाखवणे. आणि कधीही सदा म्हणजे सदा सर्वदा तो सत्यच बोलणारा, मिथ्य बोलण्याचं म्हणजे लाळमोठे परिणाम करणे, किंवा त्याला बरेच शब्द आहेत खोटं बोलण्याला, पण ते न करता सदा सर्वदा जो सत्य बोलतो. आता मिथ्य सदा न बोलले कदा म्हणजे हे नकारार्थी आहे, की म्हणजे तो सत्यच बोलतो. म्हणजे दुसऱ्याचा चुका दाखवतानाही सत्य बोलणे, नम्र बोलणे, विवेकीपणाने बोलणे, या हा खरा समर्थांचा ज्ञानी भक्त, श्रेष्ठ भक्त. आता म्हणजे आपल्या वाणीला जर खरेपणा यायचं असेल तर नुसता येईल का मी खरं बोलणारे असं म्हणून होईल का, तर त्याच्यासाठी परत आपल्याला सराव, सातत्य आणि अखंड नामस्मरण हे केलं पाहिजे. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, मिळेना कदा कल्पने शेली मिळेल, सळेना मनी निश्चय दृढ याचा, जगी धन्य तो उदास सर्वोत्तमाचा. ह्या 10 श्लोकामध्ये मला हा श्लोक फार जवळचा वाटला. म्हणजे अभ्यास करताना म्हणण्यापेक्षा नेहमीच वाचताना की सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, जेव्हा काहीच कळत नव्हतं, अजूनही कळतच नाहीये, फार कळत आहे असं नाही, पण आता थोडं थोडं कळतं, पण जेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हा असं वाटायचं सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी. तरुणपणामध्ये अरण्यात कशाला जायला पाहिजे, शब्दशः जर असा अर्थ घेतला तर तरुणपणात अरण्यात का बरं जायचो. आणि सर ज्याला खरंच विलासी जीवनाची चटक आहे, वर्गर अर्थ घेतला तर तो म्हणेल अरण्यात कशाला जायचं, वाईट सगळं संसारात जे सुख आहे ते मिळतंय आपल्याला, पण अरण्यात का जायचं आहे आपल्याला, की तिथलं वातावरण वेगळं असणार आहे, तिथे आपल्या जीवनाचा वेळा ठरलेला नसणार, तिथे वातावरण म्हणजे कधी पाऊस असेल कधी ऊन असेल हे माहिती नाही, आपल्याला खायला काय मिळेल माहिती नाही, आपल्याला संरक्षण किती असेल माहिती नाही. पण हे सगळं करताना आपलं म्हणजे याला तोंड द्यायला आपलं मन, आपलं शरीर आपल्याला दृढ करायचं आहे. ते तरुणपणीचं आपण हे करू शकू ना. तरुणपणी जर एखादं संकट आलं तर ते परतवून लावू शकू. एखादी उडी मारायची असेल तर म्हातारा माणूस नाही, साठीच्या पुढचा माणूस नाही उडी मारू शकत.
तुझं जर 25 इथला असला तर तू पटकन उडी मारून पुढे जाऊ शकेल. म्हणजे सदा सेवी अरुण्य तारुण्य काळी, ह्याच्यासाठी तारुण्य म्हणजे तारुण्यामध्येच आपण भगवंताला भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात केली पाहिजे. ते पहिला श्लोक आहे की प्रभाते मनी रामचिंतीचं जावा, त्याप्रमाणे की तरुणपणामध्ये जर साधनेला सुरुवात झाली तर कसं तरी आपलं नाव वार्धक्य वार्धक्य येईपर्यंत आपल्याला ती साधना जमेल. आता या जन्मी कितपत जर जमेल असं माहीत नाही, पण देह दुर्लभ आहे, परत मिळेल की नाही माहीत नाही. पण या देहामध्ये जर आपल्या देहाचं सार्थक करायचं असेल तर साधना करावी लागेल. मग ती म्हातारपणात करता येईल का? मग ते कसं होईल? अंगम गलितम परितम मुंडम. म्हणजे असं जर असेल तर ते वैराग्य आहे का उपयोगाचं? तरुणपणी काहीच करायचं नाही. तरुणपणी आपला वेळ सगळा आपल्या म्हणजे ते म्हणतात बघा, बालपण खेळी जमले तारुण्य नासले. आपलं तरुणपण आपण वैश्विक सुखामध्ये प्रापंचिक सुखामध्ये जर रमवलं तर म्हातारपणी आता म्हणजे खूप जमी ऐकले आत्ताच काय ते जातात शिवथरगडीला तुम्ही आत्तापासून काय जायचंय किंवा आत्तापासून भजनाला काय जाता तुम्ही टाळ कुठत काय नसता हे शब्द ऐकतो आपण. पण हे म्हणजे ते अज्ञान आहे. आत्तापासून जर तरुणपणात साधनेला सुरुवात केली तर आपण कसं तरी त्या साधनेच्या एका पहिल्यापर्यंत पायरीपर्यंत पोहोचू. ग्रहस्थ असं मला तर असं वाटतंय की आता तरुणपणी म्हणजे कसं बघा की बरेच जण आता मी अनुभव घेतला आहे किंवा बघते रिटायर झाल्यावर म्हणतात आता बघूया ज्ञानेश्वरी काय भांडड आहे बघून बघूया बरं ज्ञानेश्वरी म्हणजे काय. कारण इतके दिवस मला वेळच नव्हता, फार नोकरी माझ्या मागे खूप काम आहे. पण तेव्हा त्याला काय साधणार आहे वैराग्य किंवा त्याला काय परमार्थ साधणार आहे? मग त्याच्यासाठी त्याने जर वयाच्या 25-20 जर सुरुवात केला मला तर वाटतं बालपणापासून याचे धडे संस्कार आपण दिले पाहिजे मुलांना की तो तारुण्यामध्ये बरोबर तो नामस्मरणाला लागेल साधनेला लागेल आणि मग त्याची साधना थोडीशी फलद्रूप होईल. मला तर असं वाटतं की ग्रहस्थाश्रम हा तर सुटलेला नाही आहे, प्रपंच हा आपल्याला सुटलेला नाही आहे. समर्थांनी सांगितलंय आपल्याला की प्रपंचात राहूनही परमार्थ करावा. तो प्रपंचार्थी माणसांनी किंवा प्रापंचिक माणसांनी सुद्धा वर्षातून काही काळ एकांतवास केला पाहिजे, काही साधना केली पाहिजे. म्हणजे थोडंसं आवश्यक आहे, सतत माणसाच्या गर्दीत राहिलं की आपलं मन चित्तसुद्धा मळून जातं, आपल्या साधनासुद्धा होऊ शकत नाही. याच्यासाठी वर्षातून काही दिवस तरी आपण एकांत केला पाहिजे. म्हणजे आरण्यवास त्याला म्हणू आपण की तो स्वीकारला पाहिजे. आणि त्याच्याहीपेक्षा काही माणसं असतात की एकांतात सुद्धा लोकांतशीच आता इथं बसलं तरी घरी काय चाललंय, इथं आलं तरी घरी फोन करायला पाहिजे. म्हणजे एकांतात सुद्धा कल्पना विलासात असे रंगतात की ते दृश्याच्या ह्याच्यात रंगतात ते. म्हणजे तो एकांत साधेल का त्यांना? म्हणजे ही कल्पनेची मेळ त्यांनी नाही केली पाहिजे बघताय साधकांनी की आरण्यवास जेव्हा स्वीकारायचा किंवा जेव्हा ते साधना काळामध्ये मन आणि शरीर सगळं साधनेतच रमलं पाहिजे. तिथे मन एकीकडे शरीर इथे आणि मन तिथे ही भावना न होता असा भक्त दृढ निश्चयाने एकांतात साधना करतो. म्हणजे निश्चयाचे बळ तुका म्हणे हेचे फळ. जेव्हा आपण निश्चयाने हे करतो तेव्हा म्हणजे आपण जर एखादी गोष्ट निश्चित केली, महिलांमध्ये तर मला माहिती आहे एखादी गोष्ट आपण ठरवली की ती आपण प्राणपणाने करतो. मग आता आपण ठरवलं की शिवथरगडीत यायचं आणि साधना करायची तर आपण नाही घरी फोन करत, नाही घरच्या विचारात पडत. ही साधना की मन आणि शरीर एकाच दिशेने लावणे, या अशा साधना करणाऱ्या भक्ताला समर्थ धन्य भक्त म्हणतात. नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता एवढ्या सगळं जर करत राहिलो साधना करत राहिलो तर अशा भक्ताचं मन नेहमी स्वच्छच असणार आहे. त्याच्या मनामध्ये संकल्प विकल्प कधी येणारच नाही. विक्षेप आणि आवरण, मल विक्षेप आणि आवरण हे त्रिदोष आहेत. मग हे त्याला स्पर्शही करू शकणार नाही. कशामुळे? की त्याची साधना चांगली चाललेली आहे, साधना चालू आहे. दुराशा म्हणजे भगवंतापासून दूर नेणाऱ्या इच्छा आशा याला इथे समर्थाने दुराशा म्हटले. दुराशा म्हणजे कोणती? की रावणाच्या मनामध्ये सीतेबद्दल अभिलाषा निर्माण झाली, त्यांनी त्याचा काय झालं परिणाम? की तो नष्ट झाला. ही दुराशा. आता धृतराष्ट्र सुद्धा राजाच्या मोहाने त्याला खूप मोह झाला की हे सगळं राज्य पांडवांचंही मलाच पाहिजे. ही दुराशा. म्हणजे दुसऱ्याचं नेहमी वाईट चिंतन याला आपण दुराशा म्हणतो. मग खरा भक्त की जो साधना करणारा साधक आहे तो कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतत नाही. सगळ्या मानवजातीबद्दल त्यालाही प्रेम असतं.
आणि मानवजात तर आहे ते, पण भगवंताबद्दलही त्याला प्रेम असतं की त्याला वाटतं की भगवंत सुद्धा माझ्या प्रेमाने बांधला पाहिजे. मग तो कसा बांधला जाईल भगवंत? की भगवंताचं नाव घेताच तो साधक एका वेगळ्या विश्वात गेला पाहिजे. भक्ताचं म्हणजे देवाचं नामस्मरण करत असताना किंवा आपल्या इच्छित देवाचं नामस्मरण करत असताना त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले पाहिजे, त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजे. म्हणजे अशी भगवंताविषयी असं प्रेम जेव्हा साधकाच्या मनात निर्माण होतं तेव्हा भक्त आपोआपच त्याच्या प्रेमामध्ये बांधला जातो. नवे नवे तो त्याचा दास होतो. भक्ताचा दास देवाने व्हावे म्हणजे गणीच्या बाबतीत आपण बघू शकतो, संत मीरेच्या बाबतीत बघू शकतो. म्हणजे भक्तसुद्धा त्यांच्या दास झालेला आहे. म्हणजे असं प्रेम, असं भगवंताविषयीचं प्रेम आपल्या हृदयात बिंबलं पाहिजे की आपल्या नामस्मरणाने सुद्धा तो भगवंत बांधला गेला पाहिजे. मग तो साधकच श्रेष्ठ साधक ठरू शकतो. आणि जो शेवटचा आहे, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध नाही तमा संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सगळ्या संतांना माऊली म्हणतात बघा. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. ज्ञानदेवांना आपण सगळे माऊली म्हणून ओळखतो. गडावर सुद्धा आपण बघतो, सज्जनगड मी वास माझे रामदास माई. माय म्हणजे आई हा शब्दच एवढा जिव्हाळ्याचा आहे, अंतकरणाचा आहे की तो म्हणजे आईच्या अंतकरणात कसं सगळ्याविषयी प्रेम असतं तसंच भक्ताच्या मनात पण असलं पाहिजे. सगळ्याविषयी प्रेम गाठलं पाहिजे आणि म्हणजे सगळ्यांबद्दल वात्सल्य असलं पाहिजे. जो चुकला आहे, शरणागत आहे त्याच्याबद्दल सुद्धा दयेची भूमिका भक्ताच्या मनात असली पाहिजे. आणि आपला पण विचार केला पाहिजे, आपल्या दोषाचा लोकांना त्रास होत असेल का हा विचार पण. म्हणजे स्नेहाळू कृपाळू हा जो दास असतो मग त्याच्या अंगामध्ये संताप कसा असेल, तर त्यात पण साधकाने तो विचार केला पाहिजे. तिसऱ्या चरणात समर्थ म्हणतात की अशा स्नेहाळू आणि कृपाळू भक्ताच्या अंतकरणात क्रोध आणि संताप याला जागाच नसते हो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की आपल्याला क्रोध येतो, पण भक्ताचे स्वतःचे मन असे असते की त्याला कशाचाच क्रोध येत नाही, कशाचा संताप येत नाही. म्हणून तो समर्थांचा श्रेष्ठ भक्त आहे. बघा, ह्या 10 श्लोकामध्ये समर्थाने धन्य कोणास म्हटले आहे याचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. जिज्ञासू साधका पुढे आणि मुमुक्षु भाविका पुढे श्रेष्ठ असा एकच आदर्श आहे असे समर्थाने उभा केला आहे, तो धन्य सर्वोत्तमाचा. म्हणजे सर्वोत्तम हे प्रभू रामचंद्र आणि समर्थ त्यांचे दास. आता समर्थांचे दास पण किंवा समर्थ दास स्वतःला म्हणवतात हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. माझं जे विवेचन आहे, जे बोडके तोडके शब्द आहेत, आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार. विषयाला अत्यंत धरून त्या त्या चरणाला धरून जे विवेचन झालं असं विवेचन सगळ्यांकडून अपेक्षित आहे. आमच्या समोरच ही घडलेली आहे. नव्या अभ्यासार्थींना असं वाटायला नको की मी अशी केव्हा होईल. माणसांनी प्रयत्न केला तर नक्की होतो. म्हणून तिला शाबास शाबास शाबास.